हाँ स्टूडेंट्स, टुडे वी आर आल्सो गोइंग टू स्टार्ट अवर फिफ्थ पार्ट। द नेम ऑफ द पार्ट इज आल्सो डब्ल्यूएच क्वेश्चन। डब्ल्यूएच क्वेश्चन ला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणायचं। याचे दोन भाग पडतात, डब्ल्यूएच क्वेश्चन आणि यस नो क्वेश्चन। डब्ल्यूएच क्वेश्चन आपल्याला वाक्यामध्ये उपयोगात आणताना डब्ल्यूएच शब्द अधिक सहायकारी क्रियापद आणि जर सहायकारी क्रियापद आलं नसल तर मुख्य क्रियापद, अधिक कर्ता अधिक कर्म व शेवटी क्वेश्चन मार्क अशी याची रचना असते। अत्यंत सोपा पार्ट आहे। इथं चार पाच एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले। पहिलं उदाहरण आपण पाहू, शिवाजी वॉज बॉर्न इन द फोर्ट ऑफ शिवनेरी। शिवाजी वॉज बॉर्न इन द फोर्ट ऑफ शिवनेरी कंसामध्ये इथे दिलेलं आहे। फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन कंसात दिलेले असते। फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन अंडरलाइन द पार्ट। अंडरलाइन द पार्ट इज अ आंसर ऑफ दॅट क्वेश्चन। अंडरलाइन केलेला जो काही पार्ट आहे तो आपल्याला उत्तरामध्ये घ्यायचा नाही। शिवाजी वॉज बॉर्न इन शिवनेरी। आता या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करताना वेअर वॉज शिवाजी, वेअर वॉज शिवाजी बॉर्न, वेअर वॉज शिवाजी बॉर्न हे उत्तर आहे। तुम्ही जर पाहिलं तर सर्वप्रथम मी डब्ल्यूएच प्रोनाउन घेतलेलं आहे, त्यानंतर जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते घेतलेलं आहे, त्यानंतर संबंधित वाक्यातलं जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट घेतलेलं आहे, व शेवटी क्वेश्चन मार्क दिलेलं असते। आपल्याला वॉट कधी घ्यायचं, फेन कधी घ्यायचं, वाय कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, हू कधी घ्यायचं, याचा एक सेपरेट टेबल आहे। तो टेबल नंतर तास झाल्यानंतर तुम्हाला दिला जाईल। शी पास शी जर बी ए इन द इयर 2005। शी पास ही जर बी ए इन द इयर 2005। फेन फेन डिड ही पास हिज बी ए। पहा काय आलं होतं, फेन डिड शी पास हिज बी ए। आता तुम्ही पाहिलेलं आहे इथं जे काही मुख्य क्रियापद आहे त्याला डीईडी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून त्याचं जे काही तर पहिलं रूप आपण घेतलेलं आहे। उत्तर आलेलं आहे फेन डिड शी पास हिज बी ए। उत्तर या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत आहे इन द इयर 2005। नेक्स्ट सेंटेन्स इज भाऊराम पाटील वॉज बॉर्न इन कुंभोज। भाऊराव पाटील वॉज बॉर्न इन कुंभोज। वेअर वेअर वॉज भाऊराव पाटील, वेअर वॉज भाऊराव पाटील बॉर्न, वेअर वॉज भाऊराव पाटील बॉर्न। भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला होता, उत्तर इन कुंभोज। इन कुंभोज, इन कुंभोज हे याचं काय तर उत्तर। हिज मदर टोल्ड हिम मेनी स्टोरीज। हिज मदर टोल्ड हिम मेनी स्टोरीज। व्हॉट डिड हिज मदर, व्हॉट डिड हिज मदर टेल हिम, व्हॉट डिड हिज मदर टेल हिम। उत्तर येत आहे हिज मदर टोल्ड हिम मेनी स्टोरीज। नंतर आपला आजचा लास्ट सेंटेन्स आहे द तुंगभद्रा डॅम। द तुंगभद्रा डॅम इज फेमस। विच डॅम, विच डॅम, विच डॅम इज फेमस। एफ एम ओ यू एस, विच डॅम इज फेमस। पहा आतापर्यंत तुम्हाला दिलेल्या वाक्याचा डब्ल्यूएच क्वेश्चन कसा करायचा हे सांगितलेलं आहे। दिलेल्या वाक्याचा डब्ल्यूएच क्वेश्चन करत असताना जो काय अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो आपल्याला उत्तरामध्ये घ्यायचा नाही, म्हणजे ज्याचं जे काय स्ट्रक्चर आहे, सूत्र आहे, हे अशा पद्धतीनं होतं की डब्ल्यूएच वर्ड म्हणजे डब्ल्यूएच शब्द अधिक
सहकारी क्रियापद किंवा मेन वर्ब आदिक करता कि ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो व शेवटी जे काय येतात कर्म घेऊन आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचे सपोज बघा हू इज युअर फेवरेट फेवरेट फ्रेंड एफ आर ई एम डी हू इज युअर फेवरेट फ्रेंड आता जर पाहिलं तुम्ही तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजे डब्ल्यू एच प्रोनाऊन त्यानंतर जे काय तर सहकारी क्रियापद किंवा इथं मेन वर्ब येऊ शकतं त्यानंतर संबंधित वाक्यातला जे काय करता आणि शेवटी तुम्हाला कर्म घ्यायचं आहे अशा पद्धतीचे डब्ल्यू एच क्वेश्चन आणि याचाच दुसरा एक पार्ट आहे की ज्याला आपण यस नो क्वेश्चन असं म्हणतो तर यस नो क्वेश्चन हा डब्ल्यू एच क्वेश्चनपेक्षाही अत्यंत सोपा आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं ही ओपनड ही ओपनड ही ओपनड दी विंडो दी विंडो ही ओपन ही ओपनड दी विंडो आणि इथं दिलं तुम्हाला या वाक्याचा यस नो क्वेश्चन करा यस नो क्वेश्चन करा म्हणजेच फर्बल क्वेश्चन करा फर्बल क्वेश्चन म्हणजे क्रियापद मुख्य जे काय तर सहकारी क्रियापदाचा प्रश्न तर संबंधित वाक्य दिलेले ही ओपन दी विंडो आता संबंधित वाक्यामध्ये जे काही क्रियापद आलेले त्या क्रियापदावरून तुम्हाला डिड ही ओपन दी विंडो डिड ही ओपन दी विंडो समजा तुम्हाला अशा पद्धतीचं सेंटेन्स दिलं की ही कॅन सिंग अ सॉन्ग ही कॅन सिंग अ सॉन्ग आता तुम्ही या वाक्याकडे जर पाहिलं तर ही कॅन सिंग अ सॉन्ग इज अ सिम्पल सेंटेन्स इज अ असर्टिव्ह सेंटेन्स या वाक्याचं तुम्हाला यस नो टाईप क्वेश्चनमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजेच जर या वाक्यात सहकारी क्रियापद आलं तर त्या सहकारी क्रियापद हे सुरुवातीला घ्यायचं कॅन ही सिंग अ सॉन्ग पा कॅन ही सिंग अ सॉन्ग कॅन ही सिंग अ सॉन्ग म्हणजे सहकारी क्रियापदाचा प्रश्न आणि डब्ल्यू एच क्वेश्चन याच्यावर आज तुमची चर्चा झालेली आहे तर डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज धीस वेअर आर यू गोईंग वाय आर यू क्राईंग वेअर इज युअर हाऊस म्हणजे त्याचं जे काय उत्तर आहे हे एखादी वस्तू प्लेस टाईम किंवा रिझन किंवा ऑब्जेक्ट ऑर पर्सन यांनी आपण देऊ शकतो पण यस नो क्वेश्चनचं उत्तर त्या पद्धतीचं नाही आहे समजा कॅन ही सी कॅन यू डान्स कॅन यू हिअर इज धीस युअर हाऊस अशा पद्धतीचं आपण येसचं उत्तर येस किंवा नो अशा पद्धतीनं देऊ शकतो यानंतर तुम्हाला आपले जे काही काइंड ऑफ सेंटेन्स आहे त्या काइंड ऑफ सेंटेन्सवर एक वाक्यावरून पाच वाक्य आपल्याला कशा पद्धतीनं करायचे याची जी काही ट्रीक आहे ती ट्रीक मी आता तुम्हाला फक्त दोनच मिनिटात सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो काइंड ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार या वाक्याच्या प्रकारामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काइंड ऑफ सेंटेन्स लिहित असताना ते गोंधळून जातात एक उदाहरण तुम्हाला अत्यंत सोपं देतो ही इज अ गुड बॉय पहा ही इज अ गुड बॉय ही इज अ गुड बॉय या वाक्याकडे जर पाहिलं आपण तर दिस सेंटेन्स इज असर्टिव्ह इट इज कॉल्ड द अफर्मेटिव्ह अँड इट इज कॉल्ड द सिम्पल सेंटेन्स काइंड ऑफ सेंटेन्स मधला हा पहिला प्रकार आहे की याला आपण साधं वाक्य म्हणतो आणि याच वाक्याचं जर समजा तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चन करा असं सांगितलं तर निश्चितच या वाक्याचं उत्तर येत आहे हू इज अ गुड बॉय हू इज अ गुड बॉय पहा विद्यार्थी मित्रांनो
अत्यंत सोप एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्याला ही ट्रिक कळाली त्या विद्यार्थ्याला काइंड ऑफ सेंटेंस तर पूर्णपणे येतं प्लस डब्ल्यूएच क्वेश्चन एस नो क्वेश्चन हे संपूर्ण आल्याशिवाय राहणार नाही. पा दिस इज असर्टिव सेंटेंस हे साधा सिंपल सेंटेंस आहे हे डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. डब्ल्यूएच क्वेश्चनला डब्ल्यूएच क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेंस असं म्हणायचं. आता नंबर तीनचा पार्ट की जो आता तुम्हाला मी एक मिनिटापूर्वी सांगितलेला आहे की ज्याला आपण यस नो क्वेश्चन म्हणतो. आपल्याला याच वाक्याचं जर यस नो क्वेश्चन करायचं असाल तर इज ही अ गुड बॉय. पा डब्ल्यूएच क्वेश्चन स्टार्ट फ्रॉम द हेल्पिंग वर्ब इज द क्वालिटी ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चन. यस नो क्वेश्चन स्टार्ट फ्रॉम द हेल्पिंग वर्ब एंड डब्ल्यूएच क्वेश्चन स्टार्ट फ्रॉम द डब्ल्यूएच वर्ब. आता इज ही अ गुड बॉय इज ही अ गुड बॉय हा यस नो टाइप क्वेश्चन झाला आणि आता जवळपास आपलं सेंटेंस नंबर 4 चालू आहे की सेंटेंस नंबर 4 मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याला जो काही पार्ट आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बऱ्याच विद्यार्थ्याला येत नाही. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करते वेळेस तुम्हाला एक अत्यंत सोपी ट्रिक आहे. ती सोपी ट्रिक म्हणजे सुटेबल जे काय योग्य मेन वर्ब आहे. देर आर मेनी मेन वर्ब्स जे आहे त्यापैकी एक सुटेबल मेन वर्ब या वाक्यामध्ये घेतलं की आपलं हे वाक्याचं तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे करता येतं. सपोज कॉल अ गुड बॉय पा कॉल अ गुड बॉय किंवा प्लीज कॉल अ गुड बॉय. तुम्ही कोणतंही एक जे काय मेन वर्ब आहे हे मेन वर्ब घेऊ शकता. तुम्ही उद्या असे म्हणू शकता की पनिश अ गुड बॉय. पा आता याच वाक्याचं मी तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करून दाखवतो. ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपला या आधीचा पार्ट होता. तुम्हाला त्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं वाक्यामध्ये अ किंवा अँड आलं तर व्हॉट घ्यायचं आणि अ किंवा अँड जर नाही आलं तर हाऊ घ्यायचं. म्हणजे या वाक्यामध्ये अ आली नाही व्हॉट अ गुड बॉय व्हॉट अ गुड बॉय ही इज पा अत्यंत सोपा जो काय काइंड ऑफ सेंटेन्सचा पार्ट आहे की साधे वाक्य प्रश्नार्थक वाक्य उपप्रश्नार्थक वाक्य आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन शिकवायच्या वेळेस सुद्धा याची आपण चर्चा केलेली आहे. आता यानंतर तुम्हाला जवळपास 30 वाक्य दिले जातील. त्या वाक्यामध्ये 15 वाक्य हे डब्ल्यूएच क्वेश्चनचे असतील व 15 सेंटेन्स जे आहेत ते यस नो टाईप क्वेश्चनचे असतील. यस नो टाईप क्वेश्चन करते वेळेस तुम्हाला जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन संबंधित वाक्याचा यस नो क्वेश्चन करायचा आहे. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन करते वेळेस मात्र तुम्हाला जो काही टेबल आहे त्या टेबलमध्ये नियर अबाउट 12 जे काही डब्ल्यूएच प्रोनाउन्स आहे या डब्ल्यूएच प्रोनाउन्सचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. की वेअर आलं वेअर कधी घ्यायचं की जर समजा एखाद्या ठिकाणाचं नाव असेल प्लेस तर वेअर घ्यायचं. जर एखादी वेळ दर्शवत असेल टाईम दर्शवत असेल तर वेन घ्यायचं. त्यानंतर जर समजा एखादा कारण सांगितलं असेल रिझन असेल तर तुम्हाला वाय घ्यायचं आहे. आणि जर समजा एखाद्या ऑब्जेक्ट संबंधित वाक्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्ट संदर्भात जर काही माहिती असेल तर व्हॉट घ्यायचं आहे. व जर एखादा व्यक्ती पर्सनशी संबंधित जर संबंधित सेंटेन्स असेल तर तुम्हाला हू घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे जे काही 12 ते 13 जे काही डब्ल्यूएच प्रोनाउन्स आहेत त्याचा एक पूर्ण टेबल देणार आहे. आणि त्या टेबलचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन आणि यस नो क्वेश्चन हे समजणार नाही. परत जाता जाता तुम्हाला काइंड ऑफ सेंटेन्सचे हे जे काही 5 वाक्य की याचे सूत्रसुद्धा तुम्हाला दिलेले आहे की कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक कर्म
डब्ल्यू एच वर्ड आधिक सहायकारी क्रियापद आधिक कर्म शेवटी क्वेश्चन मार्क सहायकारी क्रियापद आधिक कर्ता आधिक कर्म शेवटी क्वेश्चन मार्क कोणता हे एखादं मेन वर्ब व संबंधित वाक्यातलं कर्म शेवटी फुल स्टॉप आणि एक्सक्लेमेटरी सेंटेंस मध्ये व्हाट किंवा हाऊ अ आला असलं तर व्हाट घ्या नाही आला असलं तर हाऊ घ्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्या अशा पद्धतीनं गेलेला याच्या आधीचा जो काही तास आहे त्या तासात आणि हा तास याच्यामध्ये आपला काइंड ऑफ सेंटेन्स हा पार्ट संपलेला आहे नाव वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू.